नमस्कार बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय हे अभ्यासले. आता आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द याची विविध उदाहरणं अभ्यासणार आहोत आणि अधिकाधिक सराव करणार आहोत. राजाचे बसण्याचे आसन, सिंहासन. लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक. स्वर्गातील इंद्राची बाग, नंदनवन. शिकारीसाठी उंच बांधलेला मळा, मचान. नेहमी घरात बसून राहणारा, घरकोंबडा. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण, तिठा. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा, स्वछंदी. कुस्ती खेळण्याची जागा, आखाडा. अजिबात पाऊस न पडणे, अनावृष्टी. लढण्याची कला, युद्ध कला. चांदण्या रात्रीचा पंधरवडा, शुक्ल पक्ष. अरण्याची शोभा, वनश्री. वाट दाखवणारा, वाटाड्या. ज्याची पत्नी मृत पावली असा, विदुर. संकट दूर करणारा, विघ्नहर्ता. जाणून घेण्याची इच्छा असणारा, जिज्ञासू. जमिनीवरील किल्ला, भुईकोट किल्ला. नृत्य करणारा, नर्तक. उंटावर बसून जाणारा, सांडणी स्वार. रोग्याची सेवा करणारी, परिचारिका. कोट्यावधी रुपये जवळ असणारा, कोट्याधीश. पहाटेपूर्वीची वेळ, उषककाल. ज्याची खोली लागत नाही असा, अथांग. डोंगर कपारीत राहणारे लोक, गिरीजन. स्वतःबद्दल अभिमान नसलेला, स्वाभिमान शून्य. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. रक्ताचे दान, रक्तदान. धन्यवाद.